प्रशासन के बहकावे में आ रही है। स्वास्थ्य मंत्री, ऐसा आरोप राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारियों ने लगाया है। उनका कहना है कि यदि उनकी मांगों पर ध्यान नहीं दिया जाएगा तो आने वाली 1 जनवरी 2023 को आरोग्य भवन मुंबई में वे भूख हड़ताल करेंगे। मी कुंदा सहारे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी समन्वय संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव यापदी संघटनेमध्ये काम करते आणि आमची मुख्य भूमिका ही आहे सरांची प्रेस कॉन्फरन्सची की आमच्या ज्या 597 भगिनी संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करत होती गेल्या 15 वर्षापासून त्यांना कामावरून एकदम काढून टाकलं। म्हणजे पूर्वसूचना न देता आम्हाला पत्र पाठवलं आणि 31 ऑक्टोबरला त्यांनी आम्हाला रिलीव केलं 597ला। प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त 4 जिल्हे असे आहेत की पालघर, नंदुरबार, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना काढलं नाही, कारण ते आदिवासी जिल्हे आहेत म्हणून। बाकीच्या सगळ्या जिल्ह्यातील मुलींना काढलेलं आहे 597 मध्ये, बाकी संपूर्ण जिल्ह्याचा उल्लेख आहे। अशीच परिस्थिती आमच्याकडे मागच्या वर्षी सुद्धा आलेली होती, तेव्हा महाविकास आघाडी होतं, त्यावेळेस आम्हाला 9व्या दिवशी शासनाने न्याय दिला होता, संघटनेचं पत्र पाठवलं होतं आम्ही की आम्हाला आहो त्या ठिकाणी आम्हाला रुजू करावे, तर त्यांनी आहो त्या ठिकाणी आमचं समायोजन करून त्या ठिकाणी 9व्या दिवशी आम्ही रुजू झालेलो होतो। आता आज आम्हाला 2 दिवस गेले की पूर्ण आम्हाला 2 महिने होतात तर आमच्या भगिनी घरी आहेत। ह्या आम्हाला पगार फक्त साहेब 18,000 रुपये आहे। या 18,000 मध्ये आता शासन सांगतो की तुमचं समायोजन बाहेर जिल्ह्यात। आता मला सांगा, नागपूरची मुलगी जर गडचिरोलीसारख्या ठिकाणी जाईल नक्षलाईट एरियामध्ये तर तिचे कुटुंब 2 होतील, 2 कुटुंबामध्ये ती 18,000 कसं का पोट भरणार? आणि तिचं वय जवळजवळ आता 50 ते 52 वर्षाची महिला आहे, ती या वयामध्ये आता त्या जिल्ह्यात जाऊ शकत नाही। आम्ही आहो त्या ठिकाणी आमचं समायोजन करावं, एवढंच आमची मागणी आहे। आणि आमच्या बाबतीत तानाजी सावंत साहेब जे आमचे आरोग्यमंत्री आहेत ते आमच्या बाबतीत इतके पॉझिटिव्ह आहेत, मी 26 तारखेला त्यांना भेटले, साहेबांनी म्हटलं की नाही ताई तुमचं ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आम्ही समायोजन करू, त्यामुळे त्यांनी लगेच आमचे तांत्रिक आयुक्त माननीय कंदेवाड साहेब यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मुलींना तुम्ही 24 तासाच्या आत तुम्ही ड्युटीवर रुजू करा। तर साहेबांनी जुनंच पत्र काढून आमच्या मुलींचं काल VC घेतली, प्रभागीय VC, त्याच्यामध्ये भंडारा, नागपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्याची, आणि त्यांनी चक्क सांगितलं की तुम्हाला गोंदिया किंवा गडचिरोली या जिल्ह्यात जावं लागेल, आहा त्या ठिकाणी तुम्हाला घेता येणार नाही, जर का तुम्ही नकार दिला तर तुमची नोकरी जाईल। मला शासनाला फक्त हे प्रश्न विचारायचा आहे साहेब, आज जे मंत्री महोदय आहेत ते आमच्या बाजूने आहेत, पण आमचं प्रशासन म्हणजे आमचे जे वायबाप आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आमचे अधिकारी तेच आमच्या विरुद्ध आहेत। तर आता आम्हाला एकच भूमिका घ्यावी लागेल, आंदोलन आणि आंदोलन, याच्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान हे सुरू आहे, जर बंद असतं संपूर्ण महिलांना काढा आम्ही घरी राहतो, परंतु अर्ध्या महिला आमच्या उपाशी आणि अर्ध्या महिला जर पोटभर खात असतील हे आम्हाला कदापि मान्य नाही। माझं नाव गीता देशमुख आहे, मी उपकेंद्रवाडी PSC व्याड इथे कार्यरत आहे। 2010 पासून मी तिथे जॉईन झालेली आहे, आज मला 12 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यामध्ये कंत्राटी NA म्हणून काम करत आहे। तर आम्हाला ड्युटीवर घेताना असं सांगितलं जाते की जेव्हा तुम्हाला ड्युटी सोडायची आहे तेव्हा तुम्ही 1 महिना अगोदर आम्हाला लेटर द्या, तरच आम्ही तुम्हाला ड्युटीवरून काढू शकतो किंवा नाही तो आमचा प्रश्न आहे। पण आज असं झालं आहे सर की 31/10/22 आम्हाला अचानक न काही सांगता न काही इन्फॉर्मेशन देताना आमच्या व्हॉट्सअपवरती आम्हाला रिलीवची ऑर्डर आलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप
संताप आलेला आहे. आम्हाला काहीच न करता आमची फॅमिली डिस्टर्ब झालेली आहे सर सगळं. आणि जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आम्ही लोक काम केलेलं आहे सर. आमच्या भगिनींनी काम केलेलं आहे रात्रंदिवस. ना फॅमिली पाहिली ना काही. कोणी पेशंट कोणाकडे जात नव्हते. कोणते नातेवाईक जवळ नव्हते. तेव्हा आमच्या सिस्टर लोक आम्ही जाऊ त्यांची सेवा पुरवलेली आहे सर. तर मी मनीषा महाबुद्धे उपकेंद्र सेलसुऱ्या गेल्या 11 वर्षापासून तिथे कार्यरत आहे सर. आणि 1597/18 आदेशानुसार डायरेक्ट 31 तारखेला आम्हाला पूर्ण रिलीवच्या ऑर्डर डायरेक्ट व्हॉट्सअपला दिल्या. आणि 597 मुली काढून टाकलेल्या आहे शासनाने. त्या जिथे आहेत तिथे घ्याव्या. आणि जे आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आहे की जिथे आहे तिथे घ्या 8 तारखेला लेटर दिलं आहे. पण त्याच्या विरोधातच ते झालं आहे. आणि आम्हाला आता पूर्ण सगळ्यांना सांगत आहे की याच्या बाहेर जा, जिल्ह्याच्या बाहेर जा सर. आम्ही जिल्ह्याच्या बाहेर जाऊन कुठेही काम करू शकत नाही. आता आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. बस एवढंच आमचं मागणं आहे सर. 597 जे कुटुंब रस्त्यावर आलेले आहे ते आज जिथे आहे तिथे शासनाने द्यावं. 18 हजारात आम्ही दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन कुठेही काम करू शकत नाही सर. नाही तर आम्हाला परमनंट द्यावं. आम्ही कोणत्याही जिल्ह्यात जातो आम्ही नवऱ्याला खाली करू सर. जेव्हा आम्ही आमच्या लेकरायला घेऊन तिथे जाऊ. आज जर आम्ही 18 हजारात गेलो तर 2 घरं कसं चालवणार आहे सर आम्ही. एक तर नवऱ्याला न्यावं लागेल आणि लेकरांचं शिक्षण पण आहे.